मनमाड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे व नगरसेविका सविता गिडगे यांच्या माध्यमातून होमिओपॅथिक औषधं प्रतिकात्मक क्षमता वाढविण्यासाठी गोळ्या देण्यात आल्या. याप्रसंगी संपूर्ण वॉर्डामध्ये तसेच शहरांमध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा या गोळ्या देण्यात येत असून हे सर्व घटक तसेच वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी हा प्रयत्न असून नागरिकांनी कोरोना या महाभयंकर विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, प्रशासनाचे नियम व नियमावली पूर्णपणे पाळावी असे आवाहन गिडगे यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी भाजपाचे नितीन पांडे, बराटे सर दीपक शिंदे, कडनोर यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मनमाड शहर पत्रकार संघ रजिस्टर यांच्या वतीने अध्यक्ष आझाद आव्हाड यांनी आभार मानले. माझे आदी कर्तव्य माझ्या वार्डातला सर्वसामान्य माणूस हा सदृढ राहिला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून करोनाला रोखण्यासाठी आम्ही सावरकरनगर जिमखाना सर्व मित्रमंडळाच्या वतीने कोविड-19ला रोखण्यासाठी आम्ही जे होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या सर्व मतदारांना देत आहोत, तसंच तुम्ही पत्रकार बांधवसुद्धा सर्वीकडं बातम्या कव्हर करून त्या मतदारांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवताय, निश्चितच तुमचासुद्धा मतदारांना जागृत करण्यासाठी खूप मोठा वाटा आहे. त्याच हेतूने आम्हीसुद्धा पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि पत्रकारसुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून आम्ही पत्रकारांनासुद्धा आज त्या होमिओपॅथीच्या गोळ्या दिलेल्या आहेत. तसेच मनमाडमधील सर्व सफाई कामगारांनासुद्धा आम्ही त्या वाटप करतो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोळ्या घेतल्या म्हणजे करोना आपल्याला होणार नाही अशी गोष्ट नाही आहे. फक्त आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती या गोळ्यांनी वाढते आणि 99% ज्यांनी या गोळ्या घेतल्या असं निदर्शन आलं की त्यांना हा आजार झालेला नाही आहे. त्या दृष्टिकोनातून आपण हे वाटप करतोय. जनमत मराठीकरिता सतीश परदेशी, मनमाड.